कोविड प्रतिबंध अनुरूप वर्तन करणे काळाची गरज, जनतेने त्रिसूत्रीचा वापर करावा. डॉक्टर संजय साळुंके. आज जनता कोविड गेला या भ्रमात वावरत आहेत, मात्र कोविड हा व्हायरसचा आजार आहे, तो एक क्षणात जाऊ शकत नाही. त्यामुळे या आजाराच्या उपचारापेक्षा कोविड प्रतिबंध अनुरूप वर्तन करणे काळाची गरज असून जनतेने त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी केले आहे. सध्या स्थितीत गत मार्च प्रमाणे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. यावरून कोविड कधीही परत येऊ शकतो याचे भान सांगलीकर जनतेने ठेवावे आणि मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री अंगी करावी, अशी ही साथ कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी घातली आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली. सांगली जिल्ह्यातल्या जनतेला माहिती असेलच की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपण कोणत्या प्रसंगाला तोंड दिलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कोविडनं थैमान घातलं होतं आणि सांगली जिल्ह्यामध्ये पण ऑगस्ट सप्टेंबर आपल्याला त्रासदायक ठरलेला आहे. त्याच्यानंतर केसेसचं प्रमाण कमी होत गेलं आणि आपण एका भ्रमात जायला लागलो की आता कोविड गेला म्हणून. कोविड हा व्हायरल डिझीज आहे आणि व्हायरस असा एका क्षणात जाऊ शकत नाही, हे जनतेनं ध्यानात घ्यावं. पहिल्या लॉटमध्ये ज्या लोकांना इन्फेक्शन झालं त्यांना एक प्रकारची इम्युनिटी आली. आता वॅक्सिनेशन चालू आहे त्यामुळं काही लोकांना इम्युनिटी येईल, परंतु अजून व्हॅक्सिन घेण्यासारखी पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या आपली भरपूर शिल्लक आहे. याचा विचार करता आजाराच्या ट्रीटमेंटपेक्षा प्रतिबंध हा महत्त्वाचा असतो हे फार जुनं वचन आहे आणि त्या अनुषंगानं आपण कालचे आकडे बघितले, गेल्या 2 दिवसातले किंबहुना मार्चच्या पहिल्या आठवड्यातले आकडे बघितले, तर फेब्रुवारीपासून थोडंसं इन्क्लिनेशन चालू झालेलं आहे आणि परवा दिवशी 80 आपण होतो एका दिवसातल्या केसेस. काल पण 80 म्हणजे जवळजवळ 91 केसेस होत्या, पण त्यातल्या 3 बाहेरच्या जिल्ह्यातल्या होत्या. विचार असा आहे की कोविड परत आपल्याला अफेक्ट करू शकतो, त्यामुळं जी त्रिसूत्री मी मागच्या मार्चमध्ये आपणास सांगत होतो की मास्कचा वापर अगदी आवर्जून करावा, हँड सॅनिटायझेशन म्हणजे हाताची स्वच्छता अतिशय काळजीपूर्वक करावी आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर ठेवावं, या गोष्टी आपण सध्या विसरल्यासारख्या झालेल्या आहेत. प्रशासन त्यांच्या परीनं सांगत असतं, परंतु स्वतःचं एक सामाजिक कर्तव्य या भावनेतून प्रत्येक नागरिकानं जर या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर कोविडची बाधा आपणास होणार नाही. जरी तुम्हाला वाटत असेल की केसेस कमी आहेत त्यामुळे मला घाबरायचं कारण नाही, पण माझं असं जनतेला सांगणं आहे, समजा एक जरी केस आली आणि ती तुमच्याच घरात आली तर बाहेर किती केसेस आहेत याच्याशी तुमचा मतलब राहत नाही. आणि आपल्या घरातली व्यक्ती जेव्हा कोविड पॉझिटिव्ह येते तेव्हा काय अवस्था होते, हे ज्यांच्या घरात कोविड पॉझिटिव्ह पेशंट आलेले आहेत, ज्यांच्यात ICU ॲडमिट करावं लागलेलं आहे, ज्या कुटुंबामध्ये कोविडनं मृत्यू झालेला आहे, अशा कुटुंबांना त्याची जाणीव आहे. आपण काळजीपूर्वक राहा, कोविड आपण टाळू शकतो. अस्वच्छ हातांनी चेहऱ्याला स्पर्श करू नका, डोळ्याला, नाकाला, तोंडाला स्पर्श करू नका. मास्क आवर्जून वापरा. मास्क वापरल्यामुळे तुम्हाला इतर फ्ल्यूसारखे आजार पण होणार नाहीत. आज सागायत आपण त्याचं पण टक्केवारी कमी झाल्याचं शास्त्रीय अभ्यासातून दिसून आलेलं आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला माझी कळकळीचं आवाहन आहे की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर, ज्याला म्हणतो आपण की कोविड प्रतिबंधाला अनुरूप अशी आपली वर्तणूक, ती ठेवणं ही काळाची गरज आहे आणि ती आपण प्रामाणिकपणानं ठेवावी असं मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.